बरोबर 11:25 मिनिटं झालेली आहेत. आमच्या मॅडम गेल्यात महाडच्या मार्केटमध्ये भाजी आणायला. जास्त भाजी घेणार नाहीये कारण आम्हाला दोनच दिवस राहायचंय दापोलीमध्ये आणि नंतर आम्ही चिपळूणला जाणार आहोत. त्यामुळे तिला सांगितलंय थोडीशीच भाजी घेऊन ये. आता बघूया काय काय घेऊन येते ती आणि किती वेळ घालवते ती. आता बरोबर 11:39 मिनिटं झालेली आहेत. आमच्या मॅडमची व्हेजिटेबल शॉपिंग संपलेली आहे. काय किती भाजी घेतलीस? नॉर्मल मुंबई सारखीच भाजी आहे पण फक्त गावठी पालेभाज्या त्या बायका घेऊन बसतात त्या चांगल्या आहेत. म्हणजे चवळी लाल माठ खूप छान आहे. चला मग आता आपण निघूया विनेतेच्या शॉर्टकटनी टेटवलीला. महाडचा तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर इथल्या ह्या रस्त्यावर पूर्णपणे काँक्रीटिंगचं काम चालू आहे. काही वर्षात हा रस्ता आपण पूर्ण काँक्रीट होऊन जाईल. हा एवढाच पॅच खराब होता सिटीमधला. तर बघूया काँक्रीटिंग आलेलं आहे थोडंसं बाकी आहे. आता किती वर्षात पूर्ण होतं हे. म्हणजे हा रस्ता एकदम टाईम सेव्हिंग होऊन जाईल. हा जंक्शन आलाय. आपल्याला हे क्रॉस करून सरळ समोर जायचंय. तुम्हाला माहितीच आहे मी विनेतेच्या शॉर्टकट मध्ये दाखवलेलं आहे. आणि आता इथून एकदम मस्तपैकी तुळतुळीत रस्त्याला सुरुवात होते. हे रोड तुम्ही बघू शकता. गाडी बघा एकदम स्मूथली चालली आपोआप. जास्त ॲक्सिलेटर द्यायची गरजच नाही आहे इकडे. त्यामुळे तुमचं इंधन आणि तुमच्या वेळेची इथे बचतच होईल. आणि रोड बघा कशी एकदम व्यवस्थित मार्किंग केलेले आहेत. बघायलाच किती छान वाटतात. Beep, beep, beep.
खाणं किती छान वाटतं पण आवडत. असं वाटतं की शूटिंग करतच राहावं. आता हा जो पुढे येईल तो आहे रेवतळे फाटा, आणि रेवतळे फाट्यावरनं आपल्याला राईट घ्यायचं आहे लाटवणसाठी. हा रस्ता आपल्याला विसापूर ह्या गावाजवळ घेऊन जातो, जे गाव आहे मंडणगड खेड रस्त्यावरती पालगडच्या अलीकडे. एक लक्षात ठेवा, मंडणगड खेड रस्त्यावरती एक गाव आहे, ते आहे पालघर. पालघर हे गाव मंडणगडच्या जवळ आहे. आणि आता मी ज्याचा उल्लेख केला ते दुसरं गाव आहे पालगड. लाटवण मार्गे आपण विसापूर येथे पोहोचतो, आणि विसापूरपासून काही अंतरावर पुढे गेल्यावर पालगड हे गाव लागते, आणि पालगड गेल्यानंतर सोंडेगर हे गाव लागते. तिथे आपल्याला राईट घ्यायचं आहे. छोटा घाट आहे हा, पण रोड अगदी छान आहे. छान वाडी आहे बाजूला, उजव्या बाजूला जागा आहे एकदम घराच्या बाजूला. आपली टोकवाडी आठवड 9 किलोमीटर. बऱ्यापैकी चढ आहे, म्हणजे स्टीप चढ आहे. तरी रस्त्याची क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे काय वाटत नाही. केव्हा कोकण आपलाच असा. दापोली 49, विसापूर 17. म्हटलं आंबेतचा ब्रिज बंद असल्यामुळे या रोडला थोडं ट्रॅफिक असं वाढलं असेल बहुतेक, कारण दुसरा मार्गच नाही आहे दापोलीला जायचा. एक तर खेड मार्गे, नाहीतर हा रूट लाटवण मार्गे. तर गुगल मॅप्सवर तरी शॉर्टेस्ट रूट लाटवण मार्गेच दाखवतो. मी विचार केला होता खेडवरून जायचा, म्हणजे खेडला सीएनजी मिळाला असता,
पण काय भरोसा मिळेल की नाही मिळेल आणि किती गर्दी असेल, म्हणून म्हटलं ठरवलं की आपण लाटवण मार्केट जाऊया आणि हा नवीन रोड जरा एक्सप्लोर करूया। लाटवण 7 किलोमीटर। हा रोड अगदी मस्त आहे, वळणा वळणाचा घाट पण आहे आणि बऱ्यापैकी चढ आहे, म्हणजे अगदी जसं फ्लॅट नाही आहे घाट, पण जिथे जिथे चढ आहे ना तिथे व्यवस्थित चढ आहे। आणि रस्ते बघा, तुम्ही बघितले असतील आता व्यवस्थित पेंट लाईन्स मार्क केलेले आणि रस्त्याची क्वालिटी सुद्धा एकदम मस्त आहे। तुम्हाला हा लाटवण रोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। हा रोड थोडा बारीक आहे, समजा समोरून जर एसटी आली तर एसटी आणि कार एकदम पास होऊ शकत नाही, कोणातरी खाली उतरावंच लागेल, म्हणजे बहुतेक दोन्ही गाड्यांना खाली उतरावं लागेल। खाली उतरावं लागेल म्हणजे डांबरी रोडवरून थोडंसं खाली। आता जरा रोडची विड्थ बरोबर आहे, आता हा पूर्ण उतार आहे लाटवण बुद्धवाडी। घाट रस्ता समाप्त। दापोली 34 किलोमीटर। लाटवण आलेला आहे। हे आहे कादवण आश्रमशाळा। हा आहे फरशी स्टॉप वालोटे। आपल्याला डावीकडे जायचं आहे म्हणजे आपण विसापूरला पोहोचू, आणि हा जो उजवीकडे जो रस्ता गेला आहे तो गेला आहे पालघर मार्गे मंडणगडला। इथेही रस्त्यांची कामं चाललेली आपल्याला दिसत आहेत। आता आपण मंडणगड खेड रस्त्याला लागलेलो आहोत। आता 12:45 झालेली आहेत, आपण पालघरच्या रस्त्यावर आहोत। आता इथून एक राईड मिळेल आपल्याला, तो आल्यावर मी तुम्हाला सांगतो।
ह्या रस्त्याने आपण जर सरळ गेलो तर आपण खेडला पोहोचू आणि आता हा इथे पुढे एक राईट आहे. हा जर राईट घेतला आपण तर दापोली आपल्याला राईट घ्यायचा आहे. आता आपण दापोलीच्या रस्त्याला लागलेलो आहोत. आता 12:55 झालेली आहेत. आम्ही पिसाईला पोहोचलेलो आहोत. आता इथून आम्हाला एक लेफ्ट घ्यायचा आहे वाकवली पिसाई रोड वरती. जर आपण उजवीकडे गेलो तर सरळ दापोलीला पोहोचू. आपल्याला हा एक इंटरनल रोड घ्यायचा आहे वाकवली पिसाई. मग तिथून आपण वाकवलीला पोहोचू आणि वाकवलीमधून एक 3-4 किलोमीटरवर गाव आहे टेटवली. आपल्याला तिकडे जायचंय. आता लेफ्ट घेतलेला आहे वाकवली पिसैरा. हा रोड पण बऱ्यापैकी चांगला झाला. आता पहिला हा रोड खराब होता. हा रोड जसा नॅरोच आहे आता व्यवस्थित केलेला आहे रोड. हा डिसेंबरमध्ये मागच्या वेळेला आलो होतो ते म्हाळुंग्याला आलो होतो. भारतवाज पक्षी होता तो. आणि आता हे थोडस म्हाळुंग्यापासून लांब आहे. लांब म्हणजे एक 15-20 मिनिटाचा फरक आहे. म्हणजे रेशमाच्या ताईचं सासर. आणि आता आम्ही त्यांच्या गावी झालोय. रेशमाच्या म्हणजे अश्वथ आयांच आजोळी झालंय. अश्वथ यांच्या मामाचं घर. आता 10-12 मिनिटं दाखवत आहे. आपण वाकवली पिसई रोडवरून बाहेर आलेलो आहोत आणि या खेड दापोली हायवेला लागलेलो आहोत. आता समोर आपण चाललोय तो खेडच्या दिशेने चाललोय आणि मागे आहे दापोली. आपण आहोत खेड दापोली हायवे वरती आणि आता आपल्याला वाकवलीला इथे हा राईट घ्यायचा आहे. म्हणजे आपण एक 5 मिनिटात टेटवलीला पोहोचू. आता हा वाकवली नाका आहे. गावची लोक सगळे इथे शॉपिंग वगैरे करायला येतात. आपल्याला राईट घ्यायचा. हा आता आपण टेटवलीला चाललोय. टेटवली 1 किलोमीटर लिहिलेलं तर आहे इथे. या टेटवली रोडला सरळ पुढे गेलं तर उन्हावरे हे गरम पाण्याचे झरे जे आहेत ते येतात. आणि दुसरं ठिकाण म्हणजे पांडवकालीन पन्हाळेकाची लेणी आहेत ती पण इथेच आहे. आजूबाजूला कृषी विद्यापीठाची जमीन पण आहे. ते 1 किलोमीटर लिहिलं ते चुकीचं. 1 किलोमीटर गाव असेल, गावाची बेस असेल. पण आम्हाला जवळजवळ अजून 2.5 किलोमीटर जायचंय पुढे. हा रोडही आता चांगला केलेला दिसतोय. पण झाडं का कापलेत ही थोडी. काय 10 वाजेला वाकवलीचं संशोधन केंद्र आहे. हे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ. त्याचा सगळा एरिया आहे. छोट्या छोट्या नर्सरीज आहेत. पण बराच मोठा एरिया ऑक्युपाय केलाय कृषी विद्यापीठाने. हे उजव्या बाजूला दिसते ती सगळी कृषी विद्यापीठाची जमीन आहे. आम्ही टेटवली गावच्या रेशीवर पोहोचलेलो आहोत. आता फक्त 1-2 मिनिटं राहिली.
सगळ्या गावच्या सगळ्या वाड्या सुरू झाल्या. ही आहे उजव्या बाजूला नाचरेवाडी. आम्हाला जायचंय ते कदमवाडी. रेश्माचे मामा वगैरे राहतात. ती आहे जाधववाडी. आणि रेश्माची आत्या राहते ती आहे कुंभारवाडी. इकडे आम्ही तुम्हाला नंतर फिरवू. आता आपण डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत जवळजवळ. डाव्या बाजूला दिसते ती सगळी कदमवाडी आहे. इथे आपल्याला हे ग्रामपंचायतचं ऑफिस आहे. इथे डाव्या बाजूला आतमध्ये जायचंय. ग्रामपंचायत टेटवली. ही आहे कदमवाडी. इथे पूजा होती 5 तारखेला तेव्हा मला काही यायला मिळालं नाही. आता आपण मागच्या बाजूनी गाडी घेऊन जाऊया. मित्र हो, या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला लाटवण मार्ग जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. आणि जे लोक नुसतेच व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत त्यांना माझे हे सांगणे आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया प्लीज 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 सबस्क्राईब सुद्धा करा. आलो ना पहिला. चला आइए बाय. आता हे आम्ही जरा मागच्या बाजूला गाडी उभी करतो. इथे गाडी उभी करायला जागा आहे मागच्या.